तर या शिबिराकडे पुढारी न्यूजचं लक्ष असणारच आहे. तुर्तास बघूया पुढची बातमी. ओबीसी आरक्षणावरून आज शहापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. ओबीसींच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला बंदमधून पाठिंबा दिला जातोय. दृश्यांमध्ये आपण पाहतोय कडकडीत असा बंद पाळला जातोय. तर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. ओबीसींच्या मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज शहापूर हे बंद राहणार आहे. दृश्यांमध्ये आपण बघतोय सगळी दुकानं असेल किंवा बाजारपेठ असेल ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षणावरून शहापूर बंदची ही हाक देण्यात आलेली आहे. ओबीसींच्या मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू आहे आणि या आरक्षणाला पाठिंबा म्हणून ही बंदची हाक दिलेली आहे. त्यामुळे आजचा दिवस शहापूर हे बंद असणार आहे. कडकडीत असा बंद पाळला जातोय. आपण दृश्यांमध्ये बघतोय दुकानं असतील किंवा बाजारपेठ असेल हे सगळं पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. सगळे व्यवहार हे बंद असतील. अमरण उपोषणाला बंद मधून पाठिंबा दिला जातोय. ओबीसी आरक्षणावरून शहापूर बंदची हाक दिली. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी. उमेश, आज नेमका कसा प्रतिसाद मिळतोय शहापूर बंदची हाक दिलेली आहे? गेल्या 5 दिवसापासून आदिव ओबीसी समाजासाठी उपोषण करणाऱ्या निश्चितांना पाठिंबा देण्यासाठी आज शहापूर तालुक्यात बंद पाळण्यात आलेला आहे. या संदर्भात सकाळपासूनच ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हे संपूर्ण शहरात फिरत आहेत. शहापूरसह शहापूर तालुक्यात, शहापूर असेल, वासिंद असेल, किन्हवली असेल, डोळखाम असेल, खर्डी असेल, कसारा असेल, या संपूर्ण परिसरात पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे. गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणात शासन दखल घेत नाही. प्रामुख्याने या मागणीसह ओबीसी बांधवांनी हा बंद आज पुकारलेला आहे. यापुढे जर बंदची दखल घेतली गेली नाही तर याही पुढे जाऊन महामार्ग अडवणार असं देखील या ठिकाणी समाज बांधव सांगत आहे. नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.